औरंगाबाद शहराला येत्या 8 दिवसात 5 MLD म्हणजे 50 लाख लिटर अतिरिक्त पाणी मिळणार आहे. हर्सुल तलाव ते जटवाडा जलशुद्धीकरण पाईपलाईन अंतिम टप्प्यात आली आहे. 100 मीटर पाईप योजना आता बाकी आहे, त्यामुळे येत्या आठवड्यात ती पूर्ण होणार आहे. त्यामुळे जुन्या शहराला अतिरिक्त पाणी मिळणार आहे. मराठवाड्यातल्या धरणांच्या पाणी साठ्यात घट झाली आहे. लहान मोठ्या प्रकल्पांना वैशाख उन्हाचा मोठा फटका बसलाय. धरणातील पाणी पातळी 51 वरून थेट 40% आली आहे, म्हणजेच महिन्याभरात 11% पाणी साठा बाष्पीभवनानं उडून गेलाय. जायकवाडी धरणात 56% जलसाठा होता, तो आता थेट 43% आलाय. धुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या तापी नदीवरच्या बॅरेजची दुर्दशा झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या या बॅरेजकडे पाटबंधारे विभागानं दुर्लक्ष केलंय. या बॅरेजेसच्या लोखंडी गेट आणि ढाच्याला गंज चढलाय. हे गंजलेले दरवाजे ऐनवेळी उघडतील की नाही अशी भीती आहे, त्यामुळे बॅरेजची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पनवेल शहरासाठी बांधलेल्या देहरंग धरणानं तळ गाठल्यानं जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पनवेल पालिकेकडून करण्यात आलंय. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पांगरी इथं पाण्यासाठी नागरिकांचं आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा 3रा दिवस आहे. सध्या पांगरी गावासह परिसरात भीषण पाणी टंचाई आहे. नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ येते. या पाण्याचा खर्च सरकारनं उचलावा या मागणीसाठी नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारा नसल्यानं समुद्राच्या भरतीचं पाणी हळूहळू गावात शिरू लागलं आहे, त्यामुळे गेल्या 5 वर्षात हजारो सुरूची झाडं नष्ट झाली आहेत. समुद्राचं पाणी हळूहळू गावात शिरू लागल्यानं किनाऱ्यालगतची शेतीही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. बंधारा बांधण्याच्या मागणीकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत आहे. राज्यातील धरणांमध्ये 38% जलसाठा शिल्लक आहे. पाणी टंचाईग्रस्त भागात 401 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. तसंच जलसाठ्याचा आढावा घेऊन नागरिकांना पुरेसं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येत आहेत अशी माहिती प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी दिली. वाशिमच्या बाजारात टोमॅटो 80 रुपये प्रति किलो दरानं विकला जातोय, तर इतरही पालेभाज्यांचे दर 40 ते 50 रुपयांपर्यंत वाढलेले आहेत, त्यामुळे गृहिणींचं बजेट चांगलंच कोलमडलंय. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं शेत शिवारातील टोमॅटोची झाडं सुकून गेली आहेत, त्यामुळे काही भागातील लागवडीवर याचा परिणाम झालाय. नाशिक जिल्ह्याच्या पतपुरवठा आराखड्यात कृषी क्षेत्र पीक कर्जासाठी मागे पडताना दिसते. 23,000 कोटींच्या आराखड्यात पीक कर्जासाठी केवळ 3,650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर शेती उपक्रमासाठी 2,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 6,231 कोटींचं नियोजन असल्यानं नाशिक जिल्ह्याचा कृषी पतपुरवठ्यात वेग मंदावला आहे. दूध दरवाढीवरून बळीराजा शेतकरी संघटनेनं राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलाय. गेल्या 10 दिवसात दर 2 रुपयांनी कमी झाले आहेत. खासगी दूध संस्थांनी साखळी करून पशुखाद्याचे दर 250 रुपयांनी वाढवले आहेत, तर दुसरीकडे दुधाचे दर कमी केले आहेत, त्यामुळे दूध उत्पादक संकटात आलाय. यामुळे गायीच्या दुधाला 40 रुपये प्रतिलिटर तर म्हशीच्या दुधाला 50 रुपयांचा भाव द्यावा अशी मागणी होती आहे. पुण्यामध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा बोलून दाखवल्या. शेतकरी सशक्त होत नाही तोपर्यंत देश महासत्ता होऊच शकणार नाही असं ते म्हणाले. देशात नोकरदार वर्गाचे पगार वाढत गेले, सोन्याचे बाजारभाव वाढले, मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाचे बाजारभाव वाढले नसल्याची खंत त्यांनी शिरोलीत बोलून दाखवली. रायगडमधील मुरुडच्या सुपारीचा सध्या बाजारात बोलबाला आहे. बहुपयोगी सुपारी पिकवणाऱ्या बागायतदारांना यंदा प्रतिमण 7,500 उच्चांकी दर मिळतोय. गेल्या वर्षी हा दर 6,500 इतका होता, पण यंदा उत्तम भाव मिळाल्यामुळे सुपारीचं पीक घेणारे बागायतदार खुशीत आहे. अमरावतीत महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवतोय. दरवर्षी 35,000 क्विंटल सोयाबीनचं बियाणं अमरावती जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी राहत होतं, मात्र यंदा केवळ 9 ते 10,000 क्विंटलपर्यंतच महाबीज बियाणं बाजारपेठेत विक्री होणार असल्याची माहिती समोर येते आहे. बियाणं उपलब्ध न झाल्यामुळे महाबीजच्या बियाणांमध्ये घट झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. महाबीजनं बियाणांच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. यंदा मान्सून वेळेत आणि पुरेसा होण्याचा अंदाज असल्यामुळे राज्यात खरीपाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. खासगी बियाणं कंपन्या 18 लाख क्विंटलहून अधिक बियाणं विक्रीला आणतायत, त्यामुळे बाजारात बियाणं टंचाई भासणार नाही असा दावा कृषी विभागानं केलाय.
मावळ तालुक्यात बोरघाटात मुंबई पुणे जुना महामार्गावर एका अवघड चढणीच्या वळणावर निसान टेरेनो या कारनं अचानक पेट घेतला. या कारमध्ये एकाच परिवारातील 7 महिला होत्या. तात्काळ खाली उतरल्यानं त्यांचा जीव वाचला. पनवेल येथील विचुंबेहून हा परिवार कारल्याच्या एकविरा मातेचं दर्शन घ्यायला निघाला होता. दरम्यान या घटनेमुळे 1.5 तास वाहतूक खोळंबली होती. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी ते सावळीकडे जाणाऱ्या मार्गावर व्हॅननं अचानक पेट घेतला. केळझरा गावाजवळ ही घटना घडली. आगीत व्हॅनमधील सर्व साहित्य जळून खाक झालं. भर रस्त्यात व्हॅन पेटल्यानं काही काळ वाहतूक खोळंबली होती. येवला तालुक्यातील मानोरी फाटा इथल्या शेती अवजाराच्या गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर काही तासात आग आटोक्यात आली. आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. भंडाऱ्यामध्ये केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती बेरोजगारी आणि महागाई विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. तसंच शेतकऱ्यांच्या धानाला चांगला भाव द्यावा, खरेदी केंद्र सुरू करावेत अशी मागणीही करण्यात आली. तुमसर तालुक्यातील खापा इथं हा रास्ता रोको करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर इथं राष्ट्रवादी युवा संवाद यात्रेदरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात महिला पदाधिकाऱ्यांचा आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखही सहभागी झाले होते. चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला. यवतमाळमधील परिचारिकांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यानं रुग्णसेवा ठप्प पडली आहे. श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील या नर्स आहेत. राज्य परिचारिका संघटनेच्या निर्देशावरून हे काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं. पंढरपुरातून माढा लोकसभा मतदारसंघात शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या माध्यमातून शिवसैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी संघाचे संपर्क प्रमुख अनिल कोकळी, शिवसेना जिल्हा समन्वयक प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात झाली. औरंगाबाद जिल्ह्यात 13 अनधिकृत शाळा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. येत्या 13 जूनपासून शाळा सुरू होत आहे, त्यामुळे पालकांनी प्रवेश घेताना काळजी घ्यावी असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे. या शाळांना 1,00,000 दंड भरून शाळा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यवतमाळच्या कळंब इथं जगदंबा फार्मसी कॉलेजची भिंत कोसळल्यानं 3 विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांवर क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. एका विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक असून तिला तातडीनं नागपूरला हलवण्यात आलंय. हे सर्व विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी जगदंबा फार्मसी कॉलेजमध्ये आले होते. औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर रिपाई विद्यार्थी सेनेनं शाई फेकली. मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रामध्ये स्वतंत्र विद्यापीठ विभाजनाचा घाट घातला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्याचा निषेध म्हणून शाईफेक आंदोलन करण्यात आलं. पुणे शहरातील रिक्षांचे परवाने बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शहराची लोकसंख्या पाहता त्यापेक्षा अधिक रिक्षा परवान्यांचं वाटप आरटीओकडून करण्यात आल्यामुळे परवाने बंद करण्यासाठी पुणे आरटीओकडून ठराव आला. या ठरावाला शासनाकडून मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच रिक्षा परमिट बंद होणार आहे. कराड इथं आयुर्वेदिक औषध विक्री दुकानातून ॲलोपॅथिक औषधाची भेसळ करून विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राजस्थान इथल्या बिर्ला फार्मास्युटिकल्सच्या मालकावर आणि गंगा मेडिकल शॉपीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड पोलीस ठाण्यामध्ये अन्न व औषध प्रशासनातर्फे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापुरातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरावर पलूस इथल्या भाविकांनी अर्पण केलेल्या महाघंटेची प्रतिष्ठापना करण्यात आली. ही महाघंटा 1 टन वजनाची असून पंचधातूपासून तयार करण्यात आली आहे. ज्योतिबा भक्त सर्जीराव हिंदूराव नलवडे यांनी घंटा तयार केली आहे. या महाघंटेमुळे ज्योतिबाच्या वैभवात भर पडणारे. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते या घंटेची प्रतिष्ठापना करण्यात आली. कोकणातील प्रसिद्ध अशा राजापुरात गंगामाईचं आगमन झालंय. मागील 10 दिवसांमध्ये हजारो भाविकांनी यावेळी गंगेत स्नान केलं. गंगामाई आल्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशविदेशातून अनेक भाविक गंगेच्या दर्शनाला येतात. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेची बुकिंग क्षमता संपली. अनेक रेल्वे गाड्या 4 महिन्याआधीच बुक झाल्या, त्यामुळे आता रेल्वेनं आरक्षण देणं बंद केलंय.
त्र्यंबकेश्वराच्या समर्थ गुरुपीठाच्या घोटाळ्या प्रकरणी फिर्यादीनं न्यायालयात धाव घेतली आहे. नाशिकच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पीठातील ऑडिट रिपोर्टमध्ये पैशांचा गैरवापर आणि अपहार केल्याचा स्पष्ट उल्लेख असताना ग्रामीण पोलीस फिर्याद दाखल करून घेत नाहीत, त्यामुळे न्यायालयानं आदेश द्यावा अशी विनंती या तक्रारीत करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहीम राबवली जाते आहे. नागरिकांनी स्वयंप्रेरणेतून ही कामं सुरू केली आहेत. एका पाठोपाठ अनेक गावांपर्यंत ही मोहीम राबवली जाते आहे. जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्या हस्ते लोकसहभागातून 12 स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सर्व 34 ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संभाजीराजे छत्रपतींनी अखेर राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी आपण माघार घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर यावेळी त्यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलेला शब्द फिरवला अशी टीका त्यांनी केली. आंबेगावातल्या म्हाळुंगे पडवळमध्ये मुलांनी आपल्या आईचा 100वा वाढदिवस हटके पद्धतीनं साजरा केला. पार्वतीबाई चासकर असं या माऊलीचं नाव आहे. 100व्या वाढदिवसानिमित्त आईची पालखीतून गावभर मिरवणूक काढून गावासमोर ग्रंथतुला केली. मुलांच्या मायेनं ही 100 वर्षांची माऊली भाऊ झाली. पुढच्या जन्मात मला हीच लेकरं लाभू दे अशी इच्छा या आईनं व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपला वाढदिवस कुटुंबियांसोबत साजरा केला. मंगलमय वातावरणात पती कांचन गडकरी यांनी सर्वप्रथम औक्षण केलं. मंत्रोच्चारात कुटुंबातील सदस्यांनीही औक्षण केलं. यावेळी गडकरी यांची नातवंड सोबत होती. अनेक मान्यवरांनी निवासस्थानी येऊन गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अगदी 6 फूट उंच बुकेपासून ते विविध भेटवस्तू देत आरोग्यदायी दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नितीन गडकरींच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीमध्ये 11,000 फुटांची रांगोळी साकारण्यात आली आहे. प्रसिद्ध रांगोळी कलाकार माधुरी सुधा आणि इव्हेंट मॅनेजर प्रेमचंद अग्रवाल यांच्या संकल्पनेतून ही रांगोळी 14 कलाकारांनी साकारली. ही रांगोळी काढायला 10 तासांपेक्षा जास्त कालावधी लागला. मालेगावच्या संगमेश्वरात एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. वर राहुल पगारे आणि वधू वंदनाची उंची 4 फूट आहे. उंची कमी असल्यानं दोघांचे लग्न जुळण्यात अडचणी येत होत्या. मात्र जळगावातही अशाच एका अनोख्या लग्नाची चर्चा सुरू आहे. वर संदीप सपकाळे हा 36 इंच उंचीचा तर वधू उज्ज्वला ही 31 इंच उंचीची आहे. सुवर्ण पेढीत काम करणारा आणि उच्च शिक्षित असलेल्या संदीपचं कमी उंचीमुळे अनेक वर्ष लग्न जमत नव्हतं. अखेर त्याला उज्ज्वलाच्या रूपानं धुळ्यात जीवनसाथी मिळाला. दोघांचं लग्न धुमधडाक्यात झालं. यावेळी नवदाम्पत्यासोबत अनेकांनी सेल्फीही काढला. पुण्यातील जेजुरी गडावर तब्बल 2.5 वर्षांनी सोमवती यात्रा होणारी. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या मल्हारी मार्तंडाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग 2 वर्ष होऊ शकली नव्हती. यंदा सोमवती यात्रा पार पडणार असून जेजुरी गडावर याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहुळ इथं काळ भैरवनाथाच्या यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं. या शर्यतीत 265 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता. यावेळी घाटाचा राजा हा किताब शशिकांत भालेराव यांच्या बैलगाड्यानं पटकावला. बुलेटचं गिफ्ट यावेळी विजेत्यांना मिळालं. पुण्यातील पुरंदर तालुक्याच्या उदासीवाडीत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. ग्रामसभेत आलेल्या विधवा महिलांना कुंकू लावून तसंच पेढा भरवण्यात आला. महिलांनी या निर्णयाचं स्वागत केलं. यावेळी गावातील सर्व गावकरी ग्रामसभेला उपस्थित होते. जमीन खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी आता भू आधार म्हणजेच UL PN क्रमांक देण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वच जमिनींना भू आधार मिळणार आहे. राज्यात सुमारे 2,52,00,000 सातबारे असून अंदाजे 70 लाख मिळकत पत्रिका आहेत. या सर्व 7-12 मिळकत पत्रिकांना भू आधार मिळणार आहे. त्यामुळे 7-12 QR कोड स्कॅन केल्यानंतर त्याची माहिती उपलब्ध होणार आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे